ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. महाराष्ट्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी लढतो, यामध्ये पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेतले सर्व अधिकारी फ्रंटलाईनला येऊन परिस्थितीशी झुंज देत आहेत. यामध्ये कित्येक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. ही लोक तळागाळातील लोकांच्या पर्यंत आपलं काम करतायत, काम पोहोचवत आहेत, त्यामुळे यांच्या जीवाला सर्वाधिक जास्त धोका असल्याने बी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 28 मार्च 2020 रोजी एक GR पारित केलेला होता. या फ्रंटलाईन वर्करचा जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यांना 50 लाखाचा विमा कवच देण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात मागील वर्षी सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी तालुका तासगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी सुनील शिवाजी शिंदे यांचं कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे निधन झालं. तर कसब्यात इग्रज तालुका मिरज येथील एक कर्मचारी आनंदा दादू नलोडे यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून फुल ना फुलाची पाकळी मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता आणि त्याला अखेर 6 महिन्यानंतर यश आलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी त्यांच्या कुटुंबियांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे, त्यामुळे सांगली जिल्हा ग्रामपंचायत संघटनेचे आभार मानलेले आहेत. नमस्ते, मी रमेश पिंबराव सावंत, जिल्हा सचिव, सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NPG 45 11 जिल्हा सचिव म्हणून काम करतोय. मागील वर्षी शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून जे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस, प्राथमिक आरोग्य केंद्रातले कर्मचारी हे जे काम फ्रंटलाईन वर्कर म्हणून जे काम करणार होते त्यांना विमा कवच म्हणून 50 लाख रुपये जे लागू केलेले होते त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील मागील वर्षी 31-8-2020 रोजी मणेराजुरी ग्रामपंचायत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी सुनील शिवाजी शिंदे व कसबी डिग्रजचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी आनंदा दादू नलवडे हे सेवा बजावताना COVID-19 मयत झालेले आहेत. त्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे विमा कवच लागू केलेलं होतं ते आज रोजी दिनांक 21-5-2021 रोजी राज्य शासनाने तसेच जिल्हा परिषदेने आणि पंचायत समितीने सहकार्य केल्यामुळं आज रोजी त्यांच्या खात्यावर 50 लाख रुपयेचं विमा कवच जमा झालेले आहे. त्याबद्दल मी ग्रामपंचायत कर्मचारी तथा जिल्हा सचिव ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाचे, त्यानंतर जिल्हा परिषद सांगलीचे व पंचायत समिती तासगाव व पंचायत समिती मिरज यांचे आभार मानून या पडत्या काळात जी व्यक्ती आमचे ग्रामपंचायत कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाला उभा राहण्यासाठी जी शासनानं मदत केली त्याबद्दल मी त्या शासनाचा बी आभार मानून माझा मयत झालेल्या व्यक्तींचे कुटुंबाला उभं राहण्यासाठी जी आर्थिक मदत केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा या सगळ्यांचा आभार मानतो. मी माझे दोन शब्द थांबवतो. निर्भीड निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.